पेपर येतात सभेमध्ये. जे वातावरण आता आहे, अनेक पक्षातले नेते जे आहेत चिंचवड भोसरी मतदारसंघात निवडणूक लढण्यासाठी इच्छुक दाखवत नाहीत, पण पिंपरीमध्ये जोर धरून आहे. याच कार्यकाळामध्ये अचानकपणे आज शहराची कार्यकारिणी घोषित होते आणि रिपब्लिकन पक्षाची जी ताकद आहे ती अचानकपणे आज शहरामध्ये दाखवण्याचा जो प्रयत्न होतो, नक्की काय एकंदरीत वातावरण? एकंदरीत वातावरण असं आहे की वेगळी कार्यकर्णी आम्हाला द्यायची होती आणि रिपब्लिकन पक्षाची जम्बू कार्यकर्णी आमचं ठरलेलं एक करायचं की या शहराला जबरदस्त करून हा आदर बॉडीला अध्यक्ष मिळालेला आहे आणि प्रत्येक वार्डाची आम्हाला बांधणी करायची. का करायची? तर प्रत्येक वार्ड उसरी विधानसभा असेल, चिंचवड असेल विधानसभा आणि पिंपरी असेल, आणि सगळ्या विधानसभेमध्ये सर्व आता नव्याने जे आहे पूर्ण परत एकदा आपले बोर्ड लागणार आहेत, परत नव्याने कार्यकर्ते काम करणार आहेत आणि पिंपरी मतदारसंघातले तर आम्ही ती मागणारच आहे. आता मागणार म्हणजे 100% मागणार, का तर आमच्या आम्हाला मतं चांगली मिळालेले शिलाई मशीन चिन्ह होतं आमचं आणि म्हणून मला माहिती 48,000 आम्हाला मतं मिळाली. त्या आम्ही पैसे आमच्याकडे नसताना आमचा आमच्या संगती आताही पिंपरी मतदारसंघातले सर्व जाती धर्मातले मतदार म्हणतात की रिपब्लिकन पक्षाचा आमदार झाला पाहिजे आणि आमची इच्छा आहे की जी काही फडणवीस साहेब असतील किंवा शिंदे साहेब असतील आपले अजित दादा असतील त्यांनी हे आरपीआयला जागा सोडली पाहिजे. आता विधानसभेवर ते गोरखेला घेतलं, आम्हाला घेतलं का? आमचे मत एवढे असताना त्यांना जर ती आम्हाला द्यायची होती आमच्याला पक्षाला ती दिली नाही, मग आम्हाला ही जागा दिली पाहिजे ना. त्यांनी विधानसभेवर आमचा विचार केला नाही. विधानसभेचा तुमचा ठोस चेहरा कोणता आहे? ठोस चेहरा आहे का? बरेच जण आहेत पण ठोस चेहरा आहे. आता सांगायची गरज काय तुम्हाला ठोस चेहरा की तुम्हाला हे माहिती आहे, मला हे माहिती आहे. मी ऐका ऐका ऐका, मी बी मागतोय ना. शेवटी बघू मग काय करायचं, शेवटी काय करायचं मी बी ठरवणार ना. आणि चेहरा तर आहेच की आता ताई ठीक आहे, ताई चांगलं काम आहे, त्याला मतं मिळालेले आहेत. मी स्वतः ते पत्त्यावर प्रमुख होतो आणि आता सगळे काय आमचे पहिले दुसरे तिकडे गेलेले ती बी आली आता इकडे. आता आम्ही एक करणार आहे की आठवले साहेब जो निर्णय घेतील ते आम्हाला मान्य आहे. आणि तुम्ही माझ्याकडे हसताय बोलताय, आठवले साहेब पण सांगितलं की मी काय कुठे जात नाही आणि म्हणून फक्त बीजेपीने जर आमची वाट लावली तर आम्ही बीजेपीची वाट लावू. मग काय होईल ती चालेल. आम्हाला पिंपरी मतदारसंघ त्यांनी दिलाच पाहिजे आणि त्यांची जर ही असेल त्या ऐन टायमाला आम्ही त्यांनाही करू, अजिबात ऐकणार नाही आम्ही. आम्हाला मतदारसंघ पाहिजे. पिंपरी विधानसभेमध्ये इतके वर्ष झालं, 40 वर्ष आरपीआयमध्ये बाळासाहेब भागवत असेल किंवा विविध चेहरे आहेत, हे नामांकित चेहरे आहेत आणि शहराला फार म्हणजे गल्लीगोळापासून झोपडपट्टीपासून जाणं. उद्या जर भविष्यामध्ये जागा नाही सोडली तर बाळासाहेब भागवत बंडखोरीकडून आरपीआयच्या माध्यमातून निवडणूक लढवतील का? नाही ना, आठवले साहेबांनी जर म्हणले लढव तर लढवणार. आठवले साहेबांनी सांगितले की लढव की पाड समोर उल्याला, ते कोण असेल त्याला पाडून टाक, दुसरीमध्ये पाडा इकडे पाडा तर पाडणार ना. पण शेवटी जर साहेबाचा आदेश आम्ही पाळणारी माणसं आहे ते लक्षात घ्यायचं आणि त्यांच्या विरोधात काम करायचं. आता तुम्हाला माहिती आहे, आता सांगायचं म्हणजे सोलापूरला काय झालं, आरपीआयला खासदारीची जागा सुटली नाही, पडली. जर आरपीआयला दिली असती निवडून आली असती, 100% आली असती निवडून. त्याला जी जागा गमावल्या लागल्यात ते आरपीआयमुळे गमावा लागल्या. आरपीआयला जागा एक दोन घ्यायला काय हरकत नव्हती. दोन खासदार झाले असते, बीजेपीचं पार केंद्रात नाव झालं असतं की आरपीआयला न्याय दिला, पण त्यांनी केलं नाही ते काम. तसं आमच्या स्वभावावर नागालँड गेटमध्ये दोन आमदार आलेले, 4 सेकंड नंबरला पडलेले. तसं आम्ही आरपीची जागा सोडणार नाही, आठवले साहेबाला आम्ही सगळे घालणार आहे. आणि आमची विनंती आहे मित्रपक्षाला, हा महाराष्ट्रात सगळ्यात जास्त मतं आरपीला मिळायची शिलाई चिन्ह होतं आमचं, आम्हाला जागा सोडलीच पाहिजे. आमच्यात वाद नाही, आठवले साहेब विचारा देतील त्याचं मी काम करायला तयार आहे आणि आम्हाला आमदार पाहिजे. बाबासाहेबांचं स्वप्न साकार म्हणतात की आरपीआय पॅटर्न चालले तिथे भाजप पडले, एकीकडे मनोज रांगे म्हणतात मराठा मतदानामुळे भाजप आली, काय चालू? नाही, ते तर आहे, त्यांचं काम ती करतात, त्यांना आरक्षण पाहिजे, ती त्यांचं काम करत. आरपीआय आमचं काम करतो, आमची टायल आमच्या दुखतोय, आम्हाला जागा नाही सुटली तर आम्ही आमचं काम करू ना. दरांगचे काय करतात ते, दरांगींचे त्यांचं काम ती करतील, पण आमचं आम्हाला जर मित्रपक्षाने न्याय नाही दिला तर आम्ही काय काम करायचं त्यांचं? हा, नाही करणार.